परवा परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते, त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 शिचेक लावण्यखनी युवती होती, देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी. या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा भेद त्यांनी आखला. आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. बघता बघता दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शहरली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला, जशी जीवाच्या आकांताने पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे पळते. गुंड पाठलागावर आहे, तिला कळून चुकलं या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आबरूची लखतर इथं रस्त्यावर चांगली जातील. बेभान पळतीये, जीवाच्या आकांताने काळोखरात धावतीये. धावता धावता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. दफाप त्या उरानं दारा पुढे आली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. दारात मुसलमान युवती पाहिली, त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारा पुढं कशी? त्याने विचारलं काय हवंय. ती युवती म्हणाली, काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत, एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा. हा युवक म्हटला, निश्चिंत आती आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं शांत झोप इथं, इथं तुला कुठली भीती नाही. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर, ते गुंड परत येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत, बिनगोर राहा. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला, ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, ही मुलगी मुसलमान, मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात तिने आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत. मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे, मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही, मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात तिने चिंत थांबली आहे? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान, मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आपरुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागर होते, पण मी घरात एकटाच आहे, मीही तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आपरू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं, मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेबानपणे मी पळत होते. मुंबईच्या रस्त्यावर सैरा वैरा धावत होते. धावता धावता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दबाब त्यावरानं मी दारा पुढे आले, पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तेव्हा तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे. शिवाजी राजे स्मरणात आहेत ते एवढ्यासाठी, त्यांचा जय जयकार आहे तो एवढ्यासाठी, त्यांच्या विचारांचा जागर आहे तो सुद्धा एवढ्यासाठी. मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्च त्याचं परिमाण आहे. मला काय व्हायचं आहे तर ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात असेल तिथलं मला शिवाजी व्हायचं.